नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण शास्त्र महाविद्यालय संगमनेर कॉलेजची मी प्रशिक्षणार्थी खोगरे ऋषाली आज इयत्ता 10वीचा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पाठ घेणार आहे। तर आपला घटक आहे सामाजिक आरोग्य आणि उपघटक आहे प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अति वापर। तर याआधी आपण काय बघितलंय, सामाजिक आरोग्य म्हणजे काय, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी जोडलेला जो काही संबंध आहे त्याला त्यांनी काय म्हटलंय, सामाजिक आरोग्य असं म्हटलं आहे। तर त्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या, जसे की आपण प्रतवारी केली, सर्वांशी खूप बोलणारे व्यक्ती किंवा न बोलणारे व्यक्ती किंवा कामापुरते बोलणारे व्यक्ती, हे तुम्ही सगळ्यांनी काय केलं आहे, अभ्यासलं आहे। किंवा यामागेही आपण आरोग्याबाबतीत मागील इयत्तेत आपण अभ्यासला आहे, पण तिथपर्यंतच आरोग्य मर्यादित राहते का, नाही। तर अनेक अशा गोष्टी आहेत किंवा अनेक असे पैलू आहेत की त्यांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे। तर आपण बघितलं की आपले वडीलधारे व्यक्ती काय सांगतात की तुम्ही इतरांमध्ये जा, मित्रमैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यामध्ये जा, मिसळा, खेळा किंवा विचार विनिमय करा, म्हणजे कम्युनिकेशन करा, जेणेकरून काय होणार आहे, ताणतणाव तुम्ही ताणतणावापासून दूर राहणार आहात। तर आजचा आपला उपघटक आहे, आज आपण कुठला पाठ बघणार आहोत, सामाजिक आरोग्य हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। त्यामध्ये उपघटक आहे प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर। आता प्रसार माध्यमे, कम्प्युटर झालं किंवा इंटरनेट म्हणा, मोबाईल म्हणा, याचा अतिवापर आता होतो आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही काय करत आहात, त्याचा वापर करत आहात, पण या व्यतिरिक्तही अनेक गोष्टींसाठी आपण काय करतोय की या प्रसार माध्यमांचा अतिवापर करत आहोत। आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक व्यंगचित्र दिले आहे, दोन व्यंगचित्र दिले आहे। तर पहिलं व्यंगचित्र आहे, त्यामध्ये असं दृश्य दाखवलेलं आहे 1998 आणि 2017 असे दोन व्यंगचित्र आहे। तर पहिल्या चित्रामध्ये असं म्हटलं आहे, पूर्वी आई काय करायची की त्यांनी असं दाखवलंय की त्या बालकाला ती आतमध्ये ओढून आणत आहे आणि चल अभ्यास करायला असं म्हणत आहे। आणि दुसरं जे 2017 जे व्यंगचित्र आहे त्यामध्ये ती काय म्हणत आहे, नंतर किंवा आत्ता ही गोष्ट दाखवली त्यांनी की आत्ता आई बालकाला बाहेर लोटत आहे आणि जा खेळ असं म्हणत आहे। मग ह्या चित्रामध्ये किंवा हे दृश्य आपण ज्यावेळी बघतो ही सत्य परिस्थिती आत्ता झाली आहे। पूर्वी खेळायला गेल्यानंतर ओढून आणावं लागायचं आणि आता खेळायला पाठवावं लागतंय। तर सगळ्यात जास्त बदल काय झालाय की मुलं हे प्रसार माध्यमांमध्ये एवढे व्यस्त झाले की ते मोबाईलवरती गेम खेळणं त्यांना जास्त आवडतं, शारीरिकदृष्ट्या म्हणजे मैदानावर गेम खेळण्यापेक्षा त्यांना मोबाईलवर गेम खेळण्यामध्ये ते खूप जास्त वेळ काय करतायत, घालवत आहेत। आता या प्रसार माध्यमांचा जर आपण जास्त वापर केला तर काय होतं, डोकेदुखी, निद्रानाश म्हणा किंवा विस्मरण, सांधेदुखी। आता वृद्ध किंवा जास्त वय व्यक्तींच्या तुलनेमध्ये जे बालक आहेत, जे छोटी मुलं आहेत, म्हणजे जे तुम्ही स्टुडंट आहात, तर तुमचे जे हाड आहे यांच्यावर त्या प्रारणांचा काय होतो, जास्त परिणाम होत असतो। तर प्रसार माध्यम हे जसे महत्वपूर्ण आहेत, जर तुम्ही मर्यादित वापरत असाल तर ते काय आहेत, महत्वपूर्ण आहेत, पण त्यांचा तुम्ही जर अतिवापर करत असाल तर काय होत आहे, त्यापासून हानीही होत आहे। आता संगणक आणि इंटरनेटचा जे सतत वापर करतात असे व्यक्ती आहेत, कामकाजामुळे काय होतं की त्यांना सतत संगणकाशी ते जोडलेले असतात, मग त्यामुळे त्यांचं मित्र मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी काय होतं, एक कम्युनिकेशन खूप कमी होतं, त्यांचे जे नातेसंबंध आहेत किंवा त्यांचं बोलणं म्हणा या सगळ्या गोष्टी खूप कमी प्रमाणात होतात, त्यामुळे त्यांना एकल कोणी सवय लागून जाते, म्हणजे जे काय आहे स्वतःचा विचार करणं, स्वतःचं काम करणं, ह्या सगळ्या सवय फक्त स्वतःपुरत्या त्यांना लागून जातात। याने काय होतं की ते इतरांची मदतही करत नाही किंवा त्यांना जर अडचणीच्या काळात त्यांना मदत हवी असेल तर ती त्यांना इतरांकडून भेटत नाही, कारण पुरेसं हवं तेवढं त्यांचं काय नसतं, कम्युनिकेशन नसतं, ते फक्त आणि फक्त आपलं काम, स्वतःपुरते विचार आणि स्वतःचं संगणक याच्याशीच ते काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात। आता आपण अलीकडे बघतो की लहान मुलं यांना कार्टून आवडतात, ठीक आहे, ते बघतायत किंवा त्यांच्या आवडीनुसार त्यांनी ते पाहिलेलं ठीक आहे की त्यांचं एक मनोरंजन होतं, थोडंफार त्यांनी पाहिलंही पाहिजे,
पण या व्यतिरिक्त काय होतं की जसं मुलांचं मनोरंजन होतं हा एक चांगला घटक आपण लक्षात घेऊया, पण या व्यतिरिक्त असं होतं की ते मुलं अनेकदा त्या कार्टूनचं अनुकरण करायला बघतात की समजा कार्टून मध्ये काय झालंय, एखादा अपघात अचानक घडून आणलेला असतो, मग हे मुलंही तसंच करतात, खेळताना ते त्यांच्यामध्येच काहीतरी स्वतःला हानी पोहोचवतील असं काहीतरी करून बघतात, कारण त्यांनी ते काय कार्टून मध्ये पाहिलेलं असतं, मग तसंच अनुकरण ते करायला बघतात. किंवा कार्टून मध्ये वेगवेगळे आवाज म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं म्हणावं, किंवा तुम्हाला हसवण्यासाठी मनोरंजन होण्यासाठी जे काही वाक्य प्रचार असतात त्याचंही काय करतात मुलं अवलंब करतात, किंवा त्या नावानी एकमेकांना संबोधन अशाही कृती काय करतात मुलं करत असतात. त्यानंतर आता आपण बघितलंय की काही व्यक्ती किंवा काही माणसं मोबाईलला एवढे ऍडिक्ट झालेत की ते कुठेही सेल्फी काढतात. मग अशा समजा डोंगरदऱ्या असतील, आपण खूप बघतो न्यूज मध्ये बघतो की अनेक ठिकाणी अपघात होतात की सेल्फी काढायला गेला आणि दरीत कोसळला किंवा इकडे तिकडे पडला, म्हणजे असं अपघात झाला हे आपण बघतो. किंवा काही लोक काय करतात की गाड्यांसमोर, हायवेला, रेल्वेच्या साईडला, अनेक ठिकाणी फक्त सेल्फी काढण्याचा त्यांना एक ते ऍडिक्ट झालेले असतात, आणि त्यामध्ये ते त्या मोबाईलचा त्या सेल्फीचा सोडून इतर कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठली काळजी घ्यायला पाहिजे याचा ते काय करत नाही, विचार करत नाही. त्यानंतर आपण बघितलंय की पूर्वी ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाची वृत्ती कशी होती की ते मदत करायला धावायचे, आणि आताचं काय आहे की मी सगळ्यात पहिल्यांदी पोस्ट करणार, म्हणून ते काय करतात जिथे कुठे ऍक्सिडेंट झालाय अशा अनेक घटना आपल्याला बघायला भेटतात की एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय तर त्या व्यक्तींची मदत करण्याऐवजी काय केलं जातं की तिथे फोटो म्हणजे सेल्फी काढलं जातं, मग ते पोस्ट केलं जातं. मग माणसाची म्हणजे ह्या सेल्फी काढणाऱ्याची किंवा अशा ऍक्सिडेंट प्रसंगी सेल्फी काढणाऱ्याची मानसिकता कशी झाली आहे किंवा त्याचे विचार काय झालेत हे आपण विचार करू शकतो, कारण जसं प्रसार माध्यमाचा त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी वापर करायला पाहिजे, जिथे त्यांनी त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींची मदत करायला पाहिजे तिथं ते काय करत आहेत, तिथं ते त्यांची मदत न करता एक वेगळंच कृत्य ते करत आहेत की जे ना त्यांच्या विचार म्हणजे त्यांच्या स्वभावाच्या किंवा त्यांच्या शरीराच्या दृष्टीने ते योग्य नाहीये, आणि इतरांचीही म्हणजे समाजाच्याही दृष्टीने काय आहे ते हानिकारक आहे. ते एका प्रकारचं आपण त्याला काय म्हणणार आहोत, व्यसनधीनताच म्हणणार आहोत सेल्फी काढण्याची. त्यानंतर आपण बघणार आहोत, आपण पहिल्यांदा काय बघितलं 1998 आणि 2017 एक प्रसंग तुम्ही अभ्यासला आहे कशामध्ये प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या ह्याच्यात एक चित्र दिलं आहे, दोन व्यंगचित्र दिले आहेत, त्याची तुलना करून किंवा त्यावर विचार करून आपल्याला कळतंय की तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये किती बदल झालेला आहे. दुसरा पॉइंट आहे ताणतणाव व्यवस्थापन. दररोजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा तुमचं नोकरी असेल, तुमचं शिक्षण असेल, ह्या गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीला अनेकदा काय करावं लागतं, ह्या ताणतणावांमधून जावंच लागतं. मग आता यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण अनेक ठिकाणी बघतो, शक्यतो सिटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल जे काही पार्क आहे, जे गार्डन आहे, तर तिथं एक हास्य मंडळ म्हणून काय केलं जातं, सकाळी एक व्यायामाचा प्रकार केला जातो की आपले जे काय ताणतणाव आहे ते दूर करण्यासाठी एकत्र व्हायचं, मग ते मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे घरातले असतील किंवा समवयस्क असतील म्हणजे सारख्या वयाचे व्यक्ती एकत्र येऊन काय करतात की तिथे हास्य मंडळ भरवतात, म्हणजे एका व्यक्तीने हसायचं आणि त्याच्या बरोबरीने सगळ्यांनी किंवा त्याच्या पाठोपाठ सगळ्यांनी हसायचं, हा एक प्रकारचा व्यायाम झाला. याने काय होतं, ताणतणाव दूर होतात किंवा मुक्त होतात. मग ताणतणाव दूर करण्यासाठी काय आहे, हास्यमंडळ सभा भरवल्या जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जर घेतलं
तर विद्यार्थ्यांसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा त्यांचे ताणतणाव दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचं एक आहे ध्यानधारणा. ध्यानधारणा म्हणजेच आपण काय मेडिटेशन म्हणूयात. तर मेडिटेशन केल्याने किंवा म्हणजे स्वतःची जी काही एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट केल्याने किंवा एक सकारात्मक विचार स्वतःच्या मनामध्ये बुद्धीमध्ये बिंबवल्याने काय होतं की त्यांना एक ऊर्जा भेटते, एका प्रकारची एनर्जी भेटते आणि ते ताणतणावापासून दूर राहतात, नेहमी सकारात्मक राहतात. तर विद्यार्थ्यांसाठी ध्यानधारणा हा एक महत्वाचा घटक आहे हास्यमंडळ तर आहेच. आणि जास्तीत जास्त प्रयत्न जर आपण केला की जे काही प्रसारमाध्यम आहे त्यांचा वापर आपण मर्यादितच केला, इतर गोष्टींसाठी वेळ वाया न घालवता त्यांनी जर तो मर्यादित केला तर ते अतिशय व्यवस्थितच राहील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी म्हणा किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी. तर त्यानंतर आहे आपण कुठले पॉईंट बघितले आहे, प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर, यामध्ये आपण बघितले त्याचे दुष्परिणामही काय होतात किंवा त्याचा आपण सकारात्मक विचारही केला आहे. त्यानंतर ताणतणाव व्यवस्थापन कसं केलं जाऊ शकतं, आता तुम्ही बघता शाळेमध्ये तुमच्या दररोजची जी शाळा भरणार आहे त्यामध्ये एक शेड्यूल ठरलेलं असतं, तुमचे लेक्चर असतात, तुमच्या ज्या तासिका असतात त्यासाठी तुमच्याकडे म्हणजे हवा तेवढा उत्साह दररोजच असेल असं नाही, म्हणजे अनेकदा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. पण ज्यावेळी तुमचा एक स्नेह संमेलनाचा जो काळ असतो त्यावेळी तुमची डान्स प्रॅक्टिस म्हणा, त्यावेळी तुमचे विविध प्रकारचे खेळ स्पर्धा असतात, त्यावेळी तुमचा उत्साह काय असतो वेगळा असतो. जे काही संगीत आहे जे म्युझिक आहे त्याच्यामध्ये एक वेगळीच आपण म्हणूया की एक शक्ती आहे की त्याने काय होतं ताणतणाव हे मुक्त होतात किंवा माणसाचा जो आपण मूड म्हणतो तो चेंज होण्याची शक्ती कशामध्ये आहे, म्युझिकमध्ये आहे. तर तुम्ही जो तुमचा स्नेह संमेलनाचा जो कालावधी आहे त्यावेळी काय असतात तुम्ही उत्साही असतात, एनर्जेटिक असतात किंवा तुमचे जे स्ट्रेस असतो ताणतणाव असतो तो कमी असतो. आणि हेच जर तुमच्या परीक्षा आल्या तर परीक्षा आल्यानंतर तुमचा स्ट्रेस सगळ्यात जास्त असतो, म्हणजे एक्झामचं टेन्शन, कुठला सब्जेक्ट स्टडी करायचा आहे, कुठला राहिला आहे, या सगळ्या गोष्टींचं काय असतं एक टेन्शन असतं, त्यामुळे तुमचे काय होतं ताणतणाव आपण म्हणूयात की ताणतणावामधून तुम्ही जात असतात. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी ध्यानधारणा म्हणा किंवा हास्यमंडळ म्हणा किंवा काही छंद जोपासणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीतनं तुमचे ताणतणाव मुक्त होऊ शकतात. आता छंद म्हटलं तर अनेक प्रकारचे येतात, काहींना छायाचित्र रांगोळी किंवा काहींना वाचनाचा छंद असतो. आता अनेक लोक काय करतात की लिहून ठेवून म्हणजे डायरी लिहिणे वगैरे यातून काय होतं ताणतणाव मुक्त करण्याचा किंवा स्वतः एक्सप्रेस होण्याचा एक्सप्रेस जर झालं म्हणजे मन मोकळं एखाद्या व्यक्तीशी आपल्या जवळील व्यक्तीशी किंवा तुम्ही डायरीत लिहिलं तर तुमचा जो स्ट्रेस लेवल आहे तो काय आहे थोडा कम होईना तो काय होणार आहे कमी होणार आहे. तर आज आपण शिकलो आहोत ताणतणाव व्यवस्थापन. तुमचा आजचा गृहपाठ आहे प्रश्न आहे प्रत्येकी दोन उदाहरणं द्या. प्रश्न पहिला ताणतणाव कमी करणारे छंद, तर ताणतणाव कमी करण्यासाठी कुठलेही दोन छंद, अनेक छंद आहेत पण तुम्ही कुठले दोन छंद यादी करणार आहात, दोन छंदांची यादी करणार आहात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मोबाईल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास, तर जसं आपण बघितलं डोकेदुखी होते, सांधेदुखी होते किंवा थकवा येतो, विस्मरण होतं, अशी तुम्ही काय करणार आहात यादी करणार आहात. तुम्ही दोन किंवा जास्तही लिहू शकतात पण मी तर दोन मेन्शन केलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.